आनंददायक अनुभव नेता आहे, संयमी नेता व्हावं लागेल अशा नेत्याची प्रत्येक पक्षाला गरज असते आणि अशा पक्षामध्ये आल्याने प्रत्येकाचा फायदा होतच असतो पक्षाचा. परंतु ते जे भाजपामध्ये होते तेव्हा त्यांची जी बोलण्याची पद्धत होती, जी वागण्याची पद्धत होती, ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष असे हे सर्व समाजवेषक आहे, यांच्यामध्ये द्वेषभावना चालत नाही. सर्व समाजाचं हित कसं होईल, सगळ्या समाजाला लहान मोठ्यांना घेऊन चालण्याची याच्यामध्ये पद्धत आहे. दुसरी विषय असा की अर्वाच्य भाषा इथे चालत नाही ते यांचे भाजपामध्ये असताना भाषणामध्ये यांचे बरेचसे अश्लील शब्द यायचे की मंगळसूत्र कोणाचं, टिकली कोणाची, म्हणजे कोणी ह्या पक्षातून त्या पक्षात गेले तर यांची भाषा असे व्हायची की आज मंगळसूत्र कोणाचं, उद्या टिकली कोणाची, हे असे चालत नाही. एखाद्या स्त्रीवरती बोलताना हे अश्लील शब्दामध्ये तिच्यावर आरोप करायचे, तर ही पद्धत काँग्रेसमध्ये नाही आहे, राष्ट्रवादीमध्ये नाही आहे. त्याआधी त्यांना त्याच्यामध्ये बदल करावा लागेल. आणि मला वाटते वयाने खूप अनुभवी नेते आहेत, ते स्वभावामध्ये बदल करतील आणि नक्कीच महाआघाडीच्या सरकारमध्ये ते चांगलं योगदान देतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा सध्या आम्ही व्यक्त करतो. परंतु भविष्यात त्यांनी जर स्थानिक पदाधिकारी असतील किंवा जिल्ह्याचे पदाधिकारी असतील इतर पक्षांचे, आता इथला आमदार जो आहे तो राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार आहे आणि हे राष्ट्रवादीमध्येच जात आहे आणि तो राष्ट्रवादी पुरस्कृत असल्यानंतर यांच्या मुलीचा पराभव करून तो निवडून आलेला आहे. त्यावेळेस यांच्या मनामध्ये जे एक शल्य असेल तर अशा वेळेस राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर यांनासुद्धा त्यांच्याशी मिळून घ्यावं लागेल. राहिलं सहयोगी पार्टी काँग्रेस आहे, काँग्रेसशी यांनासुद्धा चांगले संबंध ठेवावा लागेल, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत मिळून काम करावं लागेल. राहिलं शिवसेना या मुख्यमंत्री आहेत, शिवसेनावरती दोष किंवा रोष असून व्यक्त करून त्यांना चालणार नाही, असा स्वभावामध्ये खूप बदल त्यांना करावा लागणार आहे. त्यांचे बाकीचे जे पदाधिकारी त्यांच्यासोबत येत असतील त्यांनासुद्धा हेवे दावे, बाकीचे द्वेष हेवी